पारस येथील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करून औष्णिक वीज प्रकल्प 660 मेगावॅटचा करा. या मागणीसाठी शेतकऱ्यांसह सर्वपक्षीयांचा भव्य आक्रोश मोर्चा. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये पारस येथील शेतकऱ्यांकडून पूर्वी शासनाने घेतलेल्या जमिनी या औष्णिक वीज प्रकल्प 660 मेगावॅट उभारणीकरिता घेतल्या असून त्यासंदर्भात शेतकऱ्यांसोबत करारनामा करण्यात आला होता. मात्र सरकारने त्या ठरावाला न जुमानता एकतर्फी निर्णय घेऊन या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सौर ऊर्जा प्रकल्प चालू करण्यासाठी साहित्य आणण्याचे कामसुद्धा चालू झाले आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शविण्याकरिता 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता पारस ग्रामपंचायत ते मुख्य मार्गाने टी पॉईंट जवळून पारस औष्णिक वीज प्रकल्पाच्या मुख्य गेटपर्यंत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने लक्ष्मणराव तायडे, माजी आमदार बाळापूर तथा विद्यमान आमदार नितीन देशमुख आणि परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी झाले होते. यावेळी पारस औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता शरद भगत यांनी आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर सकारात्मक प्रतिक्रिया देऊन याबाबत शासन स्तरावर चर्चा करणार असल्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. MCN न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन, हातरूण.